स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। दमदार पाऊस आणि महापूर यामुळे बहादूरवाडी पंचक्रोशीतील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडलाय। महापुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकरी बांधवांना शासनाने भरीव स्वरूपाची मदत करावी आणि शेतकऱ्यांची पीक कर्जे शासनाने माफ करावीत अशी मागणी राजाराम बापू दूध संघाचे माजी संचालक व बहादूरवाडी गावचे नेते संग्रामसिंह राजे घोरपडे यांनी केली आहे। संग्रामसिंह राजे घोरपडे यांनी बहादूरवाडी परिसरातील पीक नुकसानीची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते। यावेळी कृषी पर्यवेक्षक जे व्ही माळी, उपसरपंच महेश खोत, माजी उपसरपंच भोजराज राजघोरपडे, जयकुमार माळी, मारुती खोत, संजय घोरपडे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर चांदणे, बाबासो कोळी, संभाजी घोरपडे, राजेंद्र घोरपडे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संग्रामसिंह राजे घोरपडे म्हणाले, महापूर आणि अतिवृष्टीमुळे बहादूरवाडी पंचक्रोशीत शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ऊस, भुईमूग, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेल्याने कुजली आहेत। कोरोनाने अगोदरच नुकसानीत असलेला शेतकरी बांधव महापुरामुळे आर्थिक अडचणीत सापडलाय। पुरामुळे विद्युत मोटारी, विजेचे पंप तसेच ठिबक सिंचन पाईप वाहून गेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासनाने मोठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे। यासाठी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे होण्याची आवश्यकता आहे। पंचनाम्यामध्ये कसलेही राजकारण होता कामा नये। वस्तुनिष्ठ पंचनामे झाल्यास शेतकरी बांधवांना चांगली मदत मिळू शकेल। विविध पिकांसाठी शेतकरी बांधवांनी पीक कर्जे काढले आहेत। ही पीक कर्जे शासनाने माफ करण्याची आवश्यकता आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुनील पाटील, अष्टा।